फेर बातम्यांकडे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन हे सुरू झालंय. अर्णबच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जांबोरी मैदानातून आंदोलनाला सुरुवात झालीय. पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. काँग्रेसच्या वतीनं आंदोलन हे केलं जात आहे. गोस्वामी यांचे व्हॉट्सअप चॅट लीक झाल्यानंतर राजकीय वातावरण हे तापलंय. वरळी परिसरात पूर्णपणे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जांबोरी मैदान येथून या मोर्चाला सुरुवात झालीय. पत्रकार अर्णब गोस्वामी विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन आहे. अर्णबच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय. अस्लम शेख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. आंदोलन जे आहे ते केलेलं आहे, काय भूमिका आहे काँग्रेसची? काँग्रेसची जी भूमिका आहे ती देशाची भूमिका आहे. एवढी मोठी घटनाचे संदर्भात एका पत्रकाराला त्याची माहिती असते आणि माहिती असताना त्यांनी शेअर नाही केलं. एक, जर त्याच्याकडे माहिती होती त्याची त्याची माहिती पोचली कशी? दोन, आणि अशी जर कॉन्फिडेन्शियल गोष्ट, इंटेलिजन्सची गोष्ट एक साधारण पत्रकाराकडे जर पोचत असतील तर देशची इंटेलिजन्सची फेलियर किंवा याच्यात जे जे लोक त्यांना पुरवणारे आहेत ते हे समोर येण्याकरता NIA तर्फे गुन्हा दाखल करण्यात यावा, चौकशी करण्यात यावा आणि सगळी माहिती देशासमोर आणावी. ही काँग्रेसची आणि देशाची मागणी आहे. ज्या प्रकारे त्या चॅटमध्ये एक शॉर्ट फिल्म नावांचा उल्लेख झालाय, त्या नावांकडे कसं बघताय? मग AS असेल किंवा अन्य नावांचा उल्लेख कसा बघताय? ज्यापर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही त्यापर्यंत नावं बाहेर येणार नाही. गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झाल्यानंतरच कळेल ना ती नावं कोणाची आहे, कोण आहे. त्या संदर्भातच आमची मागणी आहे. एवढी मोठा घटना घडत असेल याचे पुढे जे घटना आहे त्याच्याबद्दल पण देश खतरतच आहे ना. केंद्र सरकारच्या भूमिकेकडे कसं बघताय? एकंदरीत केंद्र सरकारची जी या सगळ्या प्रकरणात भूमिका बघताय आणि ज्या प्रकारे भाजप काही गोष्टींवरती आक्रमक झालेली, या गोष्टीवरती आक्रमक दिसत नाहीये. जे अन्नदाता शेतकरी आंदोलन करत आहेत, आज किती महिन्यापासून आंदोलन करत आहेत, ते दगावले गेले. त्यांच्यावरती NIA तर्फे गुन्हा दाखल करण्यात येत आहे, त्याच्यावरती कारवाई करण्यात येत आहे आणि ह्याच्याकडे एवढी मोठी माहिती असताना सुद्धा कारवाई होत नाही. म्हणजे हा देश कुठे चालला आहे? देशची इंटेलिजन्स कुठे चालली आहे आणि देश किती खतरात आहे हे समोर लोकांसमोर आणण्याची गरज काय? आता काँग्रेसची मागणी असणार आहे आणि इथून पुढची आंदोलनं अशीच चालू असणार आहेत काय? काय काँग्रेसची मागणी हीच आहे की हे जे घटना घडलेली आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे आणि कायदेशीर कारवाई झाली. नक्कीच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलेलं आहे. प्रोजनेज मनोज दयाकरचा विशाल पाटील, महाराष्ट्र न्यूज, मुंबई. इकडे भूमिका घेतलेली आहे. कसं या सगळ्या प्रकरणाकडे बघताय आणि मागणी काय काँग्रेसची? आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता हा देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याने पारदर्शकपणे देशाच्या हितासाठी बोललं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. अर्णब गोस्वामींचे जे चार्ट बाहेर आलेले आहेत त्याच्या माध्यमातून काय कळलं की त्यांना 3 दिवसापूर्वी घटना माहिती होती आणि 3 दिवसापूर्वी घटना माहीत असताना त्याने देशाच्या समोर घटना आल्याला पाहिजे होती चॅनलच्या माध्यमातून किंवा देशाच्या प्राईम मिनिस्टरांना होम मिनिस्टरांची कल्पना दिली की नाही हे सुद्धा विचारायला पाहिजे त्यांना. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की त्या हल्ल्यामध्ये जे आपले शहीद जवान झाले जे देशासाठी लढत होते आणि त्यांच्या पत्नी विधवा झाल्या, मुलं अनाथ झाली याची जबाबदारी घ्यावी लागेल ना. आणि म्हणून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी. अन्य प्रकरणं देशात आली होती त्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाजप आक्रमक झालं होतं, या सगळ्या गोष्टींवरती कुठेही काही भाजप बोलत नाही. भाजपच्या भूमिकेकडे कसं बघताय?
मला असं वाटतं हा प्रश्न देशाचा आहे, देशाच्या सुरक्षिततेचा आहे आणि म्हणून याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि हे पक्षाचं राजकारण फक्त पलीकडे जाऊन ह्या देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. देशाचे जवान आमचे शहीद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हायला पाहिजे. तर तत्काळ अटक झाली काय आता भूमिका असणार आहे, आंदोलन जर चालू झाले मागणी काय काँग्रेसची? मी सुरुवातीपासून सांगितलं की त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना तत्काळ अटक व्हावी ही मागणी करणार आम्ही. नक्कीच, अर्णब गोस्वामीवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जी आहे ती काँग्रेसची आहे आणि थेट वर्षा गायकवाड सुद्धा यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे. विरोधजनेने मनोहर दयाळकरसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. पत्रकार अर्णब गोस्वामी विरोधात काँग्रेस हे आक्रमक झालेले आहेत, आंदोलन हे सुरू झालेले आहेत. अर्णबच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. जांबोरी मैदानात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर आता खळबळ माजली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. काँग्रेस हे आक्रमक पाहायला मिळत आहेत.